मी अरुण घोडके शिवचिंतन भाग क्रमांक दोन हजार चारशे एक्कावन्न शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केलेली होती ती पुढे संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांच्या कालखंडातही तशीच सुरू होती शिवकालात पंडितराव सोडून सर्वांना लढाईच्या मोहिमेवरती जावे लागत असे संभाजी महाराजांच्या कालखंडात छंदोगामात्य हे एक नवीन पद निर्माण केले होते त्याचा कारभार कविकलश यांच्याकडे सोपवलेला होता स्वराज्याच्या कारभाराचे व मोहिमांचे अधिकार त्यांना दिलेले होते त्यावेळच्या कागदपत्रामध्ये कवी कलेश हे कुलख्यार होते अशी नोंद सापडते कुलख्यार म्हणजे राज्याचा सर्वाधिकारी तर राजाराम महाराजांनी आपल्या मंडळात प्रतिनिधी हे एक नवीन पद निर्माण केले त्यांच्या अनुपस्थित प्रधानमंडळातील प्रतिनिधी हा प्रमुख होता ती जबाबदारी प्रल्हादपंत निराजी यांच्याकडे सोपवलेली होती फ्रेंच इंग्रज यांच्या पत्रव्यवहारामध्ये प्रल्हादपंतांचा मोठा प्रभाव होता हे कागदपत्रामधून दिसून येते राजाराम महाराजांच्या कालखंडात प्रतिनिधी अमात्य सचिव सेनापती हे चार प्रमुख प्रधान होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी